बेडकिहाळ येथील विठ्ठल मंदिर परिसरात सीसी कामाचा शुभारंभ, कामासाठी 3,80,000 निधी मंजूर। विठ्ठल मंदिर परिसरात सीसी कामाचा शुभारंभ। बेडकिहाळ येथील श्री विठ्ठल मंदिर परिसरात सिमेंट काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नेते गोपाळदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी करण्यात आला। जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत यांच्या प्रयत्नाने जिल्हा पंचायतीच्या 15व्या वित्त आयोगातून या कामासाठी 3,80,000 रुपये मंजूर झाले आहेत। प्रथम सुदर्शन खोत, बाबासाहेब खोत यांच्यासह उपस्थित सर्वांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले, तर भूमिपूजन शंकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। तर श्रीफळ डॉक्टर राजेंद्र जोशी, इंद्रजित पाटील, अशोक नारे, अशोक आरगे, सुनील पोतदार, संत सिद्राम आंबोळे यांच्या हस्ते वाढविण्यात आला। तर जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत यांच्या हस्ते कुदळ मारून या कामाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी सचिन पाटील, संजय पाटील, सागर केसरकर, अशोक पाटील, अनिल देसाई, तुकाराम देसाई यांनीही कुदळ मारून या कामास चालना दिली। यावेळी सुदर्शन खोत म्हणाले, माजी खासदार प्रकाशांना हुक्केरी व आमदार गणेशांना हुक्केरी यांच्या विशेष सहकार्याने नेज जिल्हा पंचायत कार्यक्षेत्रातील विविध विकास कामांसाठी निधी मंजूर करण्यात येत असून श्री विठ्ठल मंदिर परिसरात सिमेंट काँक्रीटीकरण काम करण्यासाठी येथील भाविकांची व कार्यकर्त्यांची मागणी होत होती, तेव्हा या कामासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला असून या कामास सुरुवात होत आहे। तरी नागरिकांनी व संत मंडळी व भाविकांनी सहकार्य करावे। बेडकिहाळ ग्रामद ई ಒಂದು ವಿಠ್ಠಲ್ ರುಕ್ಮಾಯಿ ಮಂದಿರದ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ನನ್ನ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿಯ 15ನೇ ಹಣಕಾಸು ಯೋಜನೆಯ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಕಾಂಕ್ರೀಟ್ ಹಾಕುವ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ನಾವು ಇವತ್ತು ಎಲ್ಲ ಬೇಡ್ಕೆಯ ಗ್ರಾಮದ ಎಲ್ಲ ಒಂದು ಮುಖಂಡರು, ಒಂದು ವಿಠ್ಠಲ್ ರುಕ್ಮಾಯಿ ಮಂದಿರದ ಎಲ್ಲ ಕಮಿಟಿಯ ಸದಸ್ಯರು, ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಯ ಸದಸ್ಯರೆಲ್ಲ ಕೂತ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ। ಕಳೆದ ಒಂದು ಹಾಗೂ ಒಂದೂವರೆ ವರ್ಷಗಳಿಂದ ಈ ಬೇಡ್ಕೆಯ ಗ್ರಾಮದ ಎಲ್ಲ ಒಂದು ಮುಖಂಡರಾಗಲಿ, ಈ ಕಮಿಟಿಯವರಾಗಲಿ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಭಕ್ತ ಮಂಡಳಿಯವರು ಕೂಡಿ ನನಗೆ ಭೇಟಿಯಾಗಿ ಈ ಒಂದು ಪರಿಸರದಲ್ಲಿ ಈ ರೀತಿಯ ಒಂದು ಕಾರ್ಯ ಆಗಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಮನವಿಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದರು। ಅದಕ್ಕೆ ಸ್ಪಂದಿಸಿ ಮೊನ್ನೆ ಏನೋ ಒಂದು 15ನೇ ಹಣಕಾಸು ಯೋಜನೆ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಗ್ರ್ಯಾಂಟ್ ಬಂತು। ಆ ಗ್ರ್ಯಾಂಟ್ನಲ್ಲಿ ಸುಮಾರು 380,000 ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಮೀಸಲಿಟ್ಟಿದ್ದೀನಿ। ಇವತ್ತು ಅದನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮಾಜಿ ಸಂಸದರಾದಂಥ ಪ್ರಕಾಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಸದಲಗಾದ ಯುವ ಶಾಸಕರಾದಂತಹ ಗಣೇಶನ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರ ಒಂದು ಆಶೀರ್ವಾದ ಇದೆ। ಅವರ ಒಂದು ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ, ದೇವರ ಒಂದು ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಮತ್ತು ಈ ಬೇಡ್ಕೆಯ ಗ್ರಾಮದ ಎಲ್ಲ ಒಂದು ಮುಖಂಡರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಇವತ್ತು ಅವರ ಒಂದು ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯವನ್ನು ನಾವು या कामाचे मक्तेदार म्हणून सुरेश खोत हे काम पाहत आहेत। या प्रसंगी तात्यासाहेब खोत, महावीर पाटील, रवींद्र जनवाडे, बाळासाहेब बोगाळे, धनाजी मोरे, दादासाहेब पाटील, महेश काकडे, चंद्रकांत काकडे, दिलीप पवार यांच्यासह संत मंडळी व नागरिक उपस्थित होते।